नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी धडा चौथा गोपाळचे शौर्य अभ्यासणार आहोत लेखिका लक्ष्मी कमल गेडाम जन्म एकोणीसशे छप्पन कवयित्री कथाकथनकार शिवा फेरी दुरून डोंगर साजरे पित्रांचं पात्र अडोसा हे कथासंग्रह हृदय परिवर्तन किशोरांची करामत हे बालसाहित्य तुरुंगवाडा ही कादंबरी आठवांचे झेले हा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे या धड्यात था आपण काय अभ्यासणार आहोत डोंगरावर अचानक लागलेला वनवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न यांचे वर्णन प्रस्तुत पाठात दिले आहे गोपाळ या शालेय विद्यार्थ्यांच्या शौर्याची ही कथा आहे वनवा जंगलात किंवा रानामध्ये जी आग लागते त्याला वनवा असे म्हणतात शौर शौर म्हणजे धाडस आता आपण पाठाकडे वळूया नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोदी हे खेडेगाव मोदी हे नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात एक खेडेगाव आहे गावातील सर्व लोक गुणा गोविंदाने राहतात तिकडे सर्व लोक गुणा गोविंदाने म्हणजे आनंदाने म्हणजे एकत्र राहतात या गावापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे आठ दहा किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे कर्नागड म्हणजे त्या किल्ल्याला दिलेलं नाव पौराणिक पौराणिक म्हणजे पुरातन काळातला किल्ला गडला काय बोलतात किल्ला गुरे चारणारे गुराखी म्हणजे गाई म्हशी घेऊन जातात ते ते त्या ठिकाणी जात असतात सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात सहल काढणारे म्हणजे जे ट्रीप काढतात पिकनिक ट्रेकिंग प्रेमी म्हणजे धाडसी युवक हे सुद्धा त्या डोंगरावर जातेत गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही माही झुळझुळत असते गडाच्या पायथ्याशी म्हणजे सुरुवातीला मंदाकिनी नदी काय करत असते ती वाहत असते बारा महिने म्हणजे बारा महिने ती वाहत असते त्या नदीमध्ये पाणी असतो नदीच्या दोन्ही तीरावरील शेतमुळे बारा महिने हिरवेगार असतात त्या नदीला पाणी असल्यामुळे तिकडचे शेतमळे तीरावरील म्हणजे नदीकाठावरील शेतमळे म्हणजे शेती कशी असतात हिरवीगार असतात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाढतो पाचूचा म्हणजे एक हिरवा रंगाचा रत्न म्हणजे सगळीकडे पाणी असल्यामुळे पावसाळ्यात हिवाळ्यात तिकडे आपल्याला सर्वीकडे हिरवळ दिसते म्हणजे पिके हां पिके पिकत असतात ते आपल्याला दिसून येते म्हणून त्याला त्या ते प्रदेशाला त्या ठिकाणाला पाचूचा जा, पाचूचा वाटतो म्हणजे तो प्रदेश पाचूचा वाटतो असे सांगितलेले आहे उन्हाळ्यात गड्यावर वाळलेला पाला पाचोळा दिसतो उन्हाळ्यामध्ये ऊन कडक असते त्यामुळे पाला पाला पाचोळं काय होतो हो आहे हा वाळलेला आपल्याला दिसून येतो तरीही रानमेवाची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात म्हणजे तिकडे जी रानामध्ये रानमेवाची जी झाडं आहेत त्या झाडांना पुष्कळ फळे आलेली असतात रानमेवाची म्हणजे रानातली फळं तर तिथे ते झाड फळांनी भरलेलं असतं वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहोदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्नागड येथे गेली होती वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच मुलांची सहल पिकनिक मोहोदी येथे कर्नागड येथे गेली होती माध्यमिक म्हणजे हायस्कूलची हायस्कूलची स्कूलची मुलं विद्यार्थी शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला भव्य म्हणजे मोठा आजूबाजूचा त्या गडाचा किल्ल्याचा परिसर त्यांनी पाहिला गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले गडावर फिरून झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या अंगातले कलागुण सादर केले कलागुण म्हणजे आपल्यामध्ये असलेले गुण गायन अभिनय नृत्य आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पुष्कळ आनंद होतो विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला विद्यार्थ्यांना पुष्कळ आनंद झाला सर्व मुले गड उतरून खाली आली किल्ल्यावरून खाली आली धन्यवाद